अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा, डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस, मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108। कोकण शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट आलाय। तब्बल 35 वर्ष शिक्षकांचं नेतृत्व करणाऱ्या वेणुनाथ कडूंची निवडणुकीच्या मैदानातून त्यांनी माघार घेतली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली शिष्टाई अखेर उपयोगी आलेली आहे। फडणवीसांच्या आग्रहाखातर कडू यांनी निवडणुकीतून माघार घेतली। पाहूयात या संदर्भात वेणुनाथ कडू यांची पहिली प्रतिक्रिया। गेली 35 वर्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि भारतीय जनता पक्ष या 5ही शिक्षक मतदारसंघामध्ये एकत्रित निवडणूक लढवत असते आणि स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री यांनी मला रात्री फोन केला आणि 35 वर्ष जी सात त्या ठिकाणी शिक्षक परिषदेला दिली गेलेली आणि म्हणून एक मोठ्या नात्याने या ठिकाणी मी माझी उमेदवारी स्वखुशीने मागे घेतलेली आणि त्यांचा शब्दाचा आदर गेली 35 वर्ष ते आमच्या शब्दाचा आदर करत होते आणि या वेळेला केवळ त्यांचा शब्द राखायचा म्हणून या ठिकाणी मी माझी उमेदवारी स्वइच्छेने मागे घेतली। असणारी ही जी जागा आहे या जागेवरती भारतीय जनता पार्टी, शिवसेना युतीमध्ये आणि त्याचबरोबर शिक्षक परिषद आणि इतर ज्या संघटना आहेत त्या संघटना या सर्वांनी मिळून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भातला निर्णय हा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतला आणि त्यामुळेच आज आमचे या सर्व शिक्षक परिषदेचे असणारे सर्व पदाधिकारी आणि कोकणामधील असणारे आमचे नेते आदरणीय कडू सर या सर्वांनी आज ही उमेदवारी ही मागे घेतली। कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज।